आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी छान वाटत नाही इथे काही विचार करत होत का डिस्टर्ब केलं ती हो असं काय बघताय तुम्हीच काढलेली मेहंदी ती ती काय झालं तुम्हाला काहीच एक्साइटमेंट नाही आहे तुम्हाला माहिती आहे मेहंदी काढायच्या आधी मला पण हे सगळं खूप ऑकवर्ड होत होतं आणि मला आवडत नाही फारसं हे सगळं पण हॅलो नो मेहंदी काढल्यानंतर सगळं अचानक एन्जॉय करायला लागलं बघा किती सुंदर रंगली मेहंदी असं म्हणतात की मेहंदी काढणाऱ्याने मनापासून मेहंदी काढली की मेहंदी खूप छान राहते तुम्ही पण मनापासून मेहंदी काढली ना माझ्या हाताने काय झालंय काय प्रॉब्लेम आहे हो आता तर सगळं छान झालंय सगळं सॉल्व्ह झालंय तरी असं का सॅड सॅड आहात तुम्ही सगळं सॉल्व्ह झालंय असं तुम्हाला वाटतंय सर ऑफकोर्स झालंय तुम्हाला माहिती नाही तुम्ही आज काय करून दाखवलं आईचा राग शांत करणे आणि तिने घेतलेलं डिसिजन चेंज करणे हे खूप डिफिकल्ट आहे इनफॅक्ट मी सुद्धा खूप सोडल्या होत्या आणि तुम्ही इतक्या छान बोलला तिला कन्व्हिन्स केलं मला असं वाटत की या जगात ना असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये जे तुमच्या करता इम्पॉसिबल सगळं पॉसिबल आहे तुमच्या करता काहीही करू शकता तो त्यामुळे प्लीज आता हे सगळं विसरा हे जरा मूड फ्रेश करा तुमचा अहो आईने स्वतःहून थांबायला सांगितलंय तुम्हाला या लग्न मग आता प्रॉब्लेम काय आहे हा कम ऑन हो का खोट बोललात माझ्याशी मी ते आले नसते ना तर हे सगळं घडलंच नसत माझ्यामुळे उगाच ना त्या मेहंदीच्या फंक्शनला गाल बोट लागले मी काय बोलताय तुम्ही इनफॅक्ट तुम्ही होतात म्हणून मेहंदीचं फंक्शन नीट पार पडलं अहो मला सांगा तुम्ही नसतात तर माझ्या आणि अंजलीच्या हातावर इतकी सुंदर मेहंदी कोणी काढली असती पण सर तुम्ही माझ्याशी खोटं बोलायला नको होत आय नो मी खोट बोललो आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट पण तुम्ही माझ्या लग्नात यावं म्हणून खोट बोललो मी तुमच्याशी म्हणजे तुमच्या बहिणीचं लग्न तुम्ही अटेंड करावं हे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत नाही आहे का सही अहो नका ना ओव्हर थिंक करू प्लीज आता सगळं छान झालंय आणि आता पुढे बघा ना पुढे बघा किती छान छान गोष्टी घडणार आहेत आता मेहंदी झाली उद्या सकाळी हळद आहे मग लग्न आहे आणि लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक मैत्री येणार आहे